सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांची नायिका गोड गोड पत्नी अलका शिंदे यांचा खूप खूप स्वागत आहे कुठे भेटला बँडसडला ओ असं बाहेर भेटला कॉफी शॉप मध्ये परत करण्याची जागा <laughs> बँडस्टँड असू शकते हे आतापर्यंत मी तरी ऐकलं नव्हतं तेव्हा <laughs> प्रमोद कोपर्डे नावाचा मित्र होता तेव्हा म्हणला वेल बिगेन इज हाफ डन हॅस्टी क्लाइरचा लिहून ठेवलं त्यामुळे आल्यानंतर खूप अभ्यास करायचा आणि मगच करायचा नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत सुप्रिया सचिन शो जोडी तुझी माझी पावड बाय विको वज्रदंतीमध्ये ना पेर सचिन पिळगावकर हे काय अगप हे तेलगू माझं नाव सचिन पिळगावकर तुम्ही कसे आहात मजेत आहात ना असं म्हणालो मी पण असं काय मध्येच तेलगू काय आज आपल्याकडे जे पाहुणे येणार आहेत ना ते तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार आहेत पण मग फक्त तेलुगूच कशाला या हिशोबाने तुम्हाला सहा भाषा शिकायला लागतील कारण त्यांनी सहा भाषांमध्ये फिल्म केल्या आहेत आणि मूळचे ते मराठी आहेत सातारी आले मंडळी या उसा इतकाच गोड स्वभाव असणारे अभिनयावरती ज्यांची हुकूमत आहे आणि तब्बल सहा भाषांमधील बरं सहा भाषांमधील सिनेमांमध्ये ज्यांनी आपला अभिनयाचा ठसा उमटवलाय असे सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांची नायिका गोड गोड पत्नी अलका शिंदे यांचा खूप खूप स्वागत आहे <coughs> फॉर्मल ओळख <उड़न> हो <जाने>। oh. <laughs> पण पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की आईंना धन्यवाद सांगायचं बरं oh. का इतक्या प्रेमाने ते ऊस पाठवलेले आहेत ना तितक्याच प्रेमाने आम्ही हे खाऊ एवढं मात्र नक्की <laughs> आणि तुमच्याबद्दल सांगायचं झालं सयाजी तर फक्त आम्हा दोघांनाच <laughs> नाही तर मला असं वाटतं पूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे ऍक्च्युली कुठे झाली तुमची पहिली भेट झाल फारच अन अनरोमॅन्टिक परिस्थितीत झाली म्हणजे हॉस्पिटलमध्ये भेटलो आम्ही मला कावीळ झाली होती आणि मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि भाऊजी पण हॉस्पिटल अच्छा आणि मग येता जाता ते सिस्टर्स बोलत होते सगळे की शेजारच्या रूम मध्ये सयाजी शिंदे आहेत म्हटलं चला मी झुलवाबद्दल वाचलं होतं नुकतंच आमच्या या घरात पाहिलं होतं काही दिवसांपूर्वीच म्हटलं जाऊन भेटूया त्यांना गेले मी भेटायला आणि तो अगदी असा विचारासारखा बसला होता कॉटवर एकटाच होता त्याला अटेंड कोणी नव्हतं तिथे मे बी घरातले येऊन गेले होते त्याचे नुकतेच आणि मी जाऊन ऑटोग्राफ घेतला त्याचा मग त्याने माझी चौकशी केली काय करतेस वगैरे तर मी तेव्हा एम ए करत होते आणि मग काय बोलणं झालं आता था मला नीटसं आठवत नाही पण त्याने मला एक पुस्तक मागितलं हां की तू काय वाचतेस वगैरे वाचन करतेस की नाही म्हटलं हां करते तर मग एखादं पुस्तक वाचत असशील तर आणून दे मला म्हटलं ठीक आहे आता माझ्यासाठी ते इट वॉज अ प्लेजर की सयाजी शिंदे काहीतरी मागतायत माझ्याकडे पुस्तक एक निमित्त मात्र मग त्या भेटीचं रूपांतर पुढे दोन महिन्यांनी त्याचा फोन आला मला की आ, अरे ते पुस्तक तुझं परत करायचंय मग त्या निमित्ताने आम्ही भेटलो कुठे भेटला बँडस्टँडला ओ असं बाहेर भेटला कॉफी शॉप मध्ये पुस्तक परत जागा बँडस्टँड असू शकते हे आतापर्यंत मी तरी ऐकलं ऐकल नाही मेबी ही वर शूटिंग देअर आणि त्याने सांगितलं की तिकडे येऊन घे ये म्हणून कारण मी रिकाम टेकडी ना तो कामाचा माणूस त्यामुळे दोन महिन्यानंतर सडनली पुस्तक बघून तिची आठवण आली का आठवण होतीच करू की नको फोन करू नाही नाही आठवण होती तेव्हा असं काही इंटेन्शनली चाललं होतं भाग नव्हता आणि तो नंतर हळूहळू तो कधी इंटेन्शनली झालं आणि असं ठरलं त्याची नक्की जागा सांगताना दोन एक वर्ष आम्ही भेटत होतो पण आमचं असं काही ठरलं नव्हतं की आम्ही लग्न करणार आहोत नाही करणार आहोत दोन वर्षात तुमची छान मैत्री झाली छान मैत्री झाली मग जेव्हा माझ्या घरातन लग्नाचं सुरू झाल्या हालचाली त्यावेळेस मग आमचं ठरलं की करूया गावाकडे जसा मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो तसा काही झाला मुलगी बघण्याचं म्हणजे मी आईला एकदा विचारलं होतं की लग्नाचा विषय निघाल्यानंतर म्हटलं ही मुलगी कशी वाटते तुला ही चांगली की उगळी निगळी चांगले चांगले आणि तेव्हा तिचे आई म्हटलं काय नाही हे जरा जरा केस वाढवलं बरं जातीला केस जरा चांगले दिसत मोठे वाढव जरा असं बाकी तिला काही दोष वाटला नाही आईनं म्हटल्यानंतर मला काय जगात कोणाची चिंताच वाटली नाही आई वरती खूप श्रद्धा आणि प्रेम पण तु साता तुम्ही साताऱ्यासारख्या म्हणजे त्याच्याही जवळ कुठलं एक गाव कमती नावाचं हा मग त्या एवढ्या छोट्या गावात आज या इंटरनॅशनल जवळजवळ लेव्हलला पोहोचलात हा तुमचा प्रवास खूपच इंटरेस्टिंग असेल आणि तुम्हाला घरनं जे संस्कार मिळाले हे तुमच्या पाठीशी असणार म्हणजे पहिल्यांदा ना गावात नाटकात काम करायचं तेव्हा वाटायचं की साताराला करायचं साताराला गेलं वाटायचं पुण्याला करायचं पुण्याला झाल्यानंतर मुंबईला त्यानंतर जगभर अमेरिकेला इकडे इकडे केल्यानंतर असं वाटतं आता काहीतरी नवीन करावं मला वाटतं आपल्या आयुष्याचा हा जो घे चालूच आहे म्हणायला तुम्ही गावातच वाढलात ऍक्च्युली हो 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 किती वयाच्या कितव्या वर्षापर्यंत गावात माझं ग्रॅज्युएशन सातारला झालं मी सातवी पर्यंत आमच्या घरी होतो ah. त्यानंतर शाळाच नव्हती मी ah. मावशीकडे लग्नाला म्हणून गेलो होतो होळला ला ah. तिथं सातवीतली चार पाच बरोबर पास झाली त्यात मी होतो म्हणून पत्र आलं की सयाजी पास झाला मग आता पुढे शाळेला काय तर गुरे राखायची म्हशीकडे जायचं आमच्याकडे शेतकरी कुटुंब हो 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 वडील वारंगळ्यानं म्हणजे वाट्यानं शेती करायची दुसऱ्याची त्यातला अर्ध घ्यायचं अर्ध त्यांना द्यायचं अशा पद्धतीची त्यामुळे पुढे काय करायचं आयुष्यात असं काहीच नव्हतं hmm. सहज आठवीला म्हणून मावशीकडे गेलो आठवीनं मी तिकडे गेले दहावी बहिणीकडे गेली परत साताराला गेलो आणि मग डी एड कॉलेज केलं तेव्हा कनेर धरणात आमची जमीन गेली आणि मग डॅम अफेक्टेड मी आम्ही परत धरणग्रस्त बघा मला नोकऱ्या बघायचं होतं नोकरी नाही काय नाही नोकऱ्याला लावत होते ज्यांची जमीन ग्रस्त असतात त्यांना जमीन देते ना माफ करा जमीन आता जमीन देते देते आम्हाला दोन एकर मिळणार होती त्यातली एक एकर मिळाली तीस वर्षापूर्वी धरण झाले अजून एक एकर मिळायचे माझा भाऊ तर पंचवीस वर्ष हे इकडे चालूच आहे त्याचं काम की अर्ज द्या हे करा ते करा वगैरे फक्त केवळ ह्या अभिनयाची आवड असल्यामुळे इकडे आलो आणि स्थिर आलो म्हणून मग तुम्ही त्या डीएड डीएड केलं डीएड केलं केलं आणि मग मी वॉचमन म्हणून पाटबंधारे खातात कामाला लागलो आणि मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं एक मिनिट एक मिनिट डीएड केलं कारण माझा भाऊ तेव्हा होता तो टर्नर होता त्याला साडेतीनशे चारशे रुपये पगार अगदी आणि मी शिकतोय तर हे काही शक्य नव्हतं सगळं म्हणून मग मी वॉचमन म्हणून काम करायचं ठरवलं आणि रात्री वॉचमन म्हणून काम करायचं सकाळी कॉलेजला जायचं असे ते दिवस होते जेणेकरून मला एकशे पासष्ट रुपये पगार मिळायचा त्यातला दीडशे रुपये मी घरी द्यायचो आणि पंधरा रुपये आम्ही रुपय पार्टी करायचो <laughs> म्हणजे केळी खायचा आम्ही तीन चार वॉचमन मिळून तुमचा केळी खाणारा पार्टनर जो होता ना तुमचा वॉचमन मित्र तो तुमच्याबद्दल काय म्हणतोय ऐकूया सैया तुला काय आठवतं का नाही आपण इरिगेशनला दोघ चौकीदार म्हणून होतो पहिलं आपण दोघं जण तू झाला मोठा गेला पिक्चर मध्ये मला सोडून हां तुला नाटकं करायची सवय मला लोटायला लावायचा तुझं आपे टेबल साफ करायला मलाच लावायचा आणि तो, जा, तो जायचा जा, कॉलेजला किंवा नाटकात काम करायला तू गावाला आल्यानंतर मला मिठी मारतो मला आनंद वाटतो तू मिठी मारल्यानंतर तुझ्या भोवतो सगळी लोकं जमतात वाडीची ह्याची लोकं यात्रील तू आला म्हणजे आणि फोटो काढा आमचा फोटो काढा पण मला सोडून तू जात नाही कुठे फोटो काढायला तुलाच थांब येतं माझ्या शेजारी म्हणतो लहानपणापासून आपण एकमेकाला सायजा शंकरा तू मला म्हणायचा मी सायजा म्हणायचो पण तू मोठा झाला म्हणून मी तुला सा सायजी साहेब म्हणाय गेलो होतो तर तू माझ्या हात उघडला होता मला सायजा सायजी साहेब म्हणायचं नाही सैजाज म्हणायचं काय म्हण म्हण लवकर सैजाज म्हण म्हणला तेव्हा सायजा म्हणला तेव्हा तू हात खाली घेतला ना तर मला मारायच उठला होता तू अजून मोठा हो खूप मोठा हो पिक्चरमध्ये आणखीन चांगली कामं कर तुला मी शुभेच्छा देतो मला आनंद आहे तो याबद्दल लहानपणापासूनच आनंद आहे मला पण आता तर खूपच आनंद होतोय मला तुझ्याबद्दल आणि तू चांगला राहा तुला डबल देतो होत काम करत असताना सुद्धा हे नाटकाचं वेड आणि अभिनयाचा वेड कमी नव्हतंच आणि तेच वेड तुम्हाला पुढे आज तुमच्या या प्रवासाकडे घेऊन आलं पण तुमचा तो प्रवास गावातनं बाहेर पडून पुण्याला आणि मुंबईला नाटक करणं झुलवा हा सगळा प्रवास कसा काय झाला काय झालं सातारला आलो मी आणि वॉचमन म्हणून लागलो पण तेव्हा साताराला सुनील कुलकर्णी पुण्याचे आले होते आणि त्यांनी एकांकिका करत होते तेव्हा आम्ही घोटभर पाणी चतकर भाकराणी पावसाचं कारण तीन एकांकिका केल्या होत्या आणि सुनील कुलकर्णी हे घाश्रम कोतॉलमध्ये काम करत होते आणि त्यांची साताराला बदली झाली होती त्यामुळे आम्हाला एक प्रॉपर शिक्षण मिळालं आणि त्याच काळात कॉलेजमध्ये एक सुरात हरवलेली वाट नावाचं नाटक बसत होते शंकर पाटील होते ते वेगळे शंकर पाटील सातारचे त्यांच्या घरात मला ते अभिनय साधना नावाचं एक पुस्तक भेटलं रूपांतर काळेने आणि नंतर मला सापडले ते भूमिका शिल्प हे त्यांचं दुसरं पुस्तक एका नटासाठी ही दोन पुस्तकं भरपूर आहेत मी त्याच्या पाच पाच वेळा नोट्स काढल्यात म्हणजे मला असं म्हणता येईल का की त्याच्या पुढचा सगळा प्रवास अगदी सुखकर झाला जुलवा नाटकला तेव्हा बँकेत मी इथे कामाला लागलो तो ओके आणि ते बँकेचं टायमिंग सगळं साडेआठ ते बारा आणि संध्याकाळी चार ते सात होतं तर ही पुस्तकं मी आधी ठरलं आल्यानंतर पाच वर्ष मी बॉम्बेत काही कामच करत नव्हतो मी फक्त अभ्यास करत होतो hmm. आणि तो अभ्यास कुठे तर माटुंगा स्टेशन गेटवे ऑफ इंडिया एन सी पी ए लायब्ररी होती तर लायब्ररीत जाऊन अभ्यास करायचा hmm. मी ना सातारावरनं आलो होतो ना तेव्हा एका रात्री डिसिजन घेतला तस ते तेव्हा प्रमोद कोपर्डे नावाचा मित्र होता तेव्हा म्हटला होता वेल बिगॅन इज द हाफ डन अँड हॅस्टी क्लायम्बर्स ऑफ सडन फॉल तर ते मी ना लिहून ठेवलं होतं माझ्या वहीवर त्यामुळे आल्यानंतर खूप अभ्यास करायचा आणि मगच करायचं असं एक ठरवलं होतं त्यामुळं इथं जे जे काय पहिल्यांदा केलं झुलुवा पहिलं नाटक त्याचं मला बक्षीस मिळालं होतं व्यावसायिक नाटक आमच्या घरात त्याचं पहिलं बक्षीस पहिली पहिला सिनेमा अबोली त्याचं बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड पहिला शूल त्याचं बेस्ट विलनचा अवॉर्ड पहिला तमिळ फिल्म त्याचं बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड पहिली टागोर फिल्म त्याचं बेस्ट ॲक्टरचं असं सगळ्या गोष्टी पहिल्या चांगल्या होत गेल्या